विकासात्मक योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी न्याय देण्याच्या मागणी रेटून पिंपळगाव ग्रामपंचायत विरुद्ध गजानन धोंडू साखरे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजना, शौचालय बांधकाम, नाली व रोड बांधकामात घोटाळा झाला असल्याचा आरोप साखरे यांनी केला आहे. तसेच पिंपळगाव ग्रामपंचायतीनं शाळेची व करमणूक केंद्राची इमारत पाडण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित करून 12 नोव्हेंबर पासून उपोषण सुरू केलं आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार घरकुलात बी केला, शाळा बी पाडली, पाणी तर पाणी भेटत नाही 3-4 वर्षापासून. त्याच्यामुळं मग ती अशी मागणी आहे की गोरगरिबांना घरं देण्या आणि पाणी द्यावं. आणि भ्रष्टाचार होईल त्या शाकून पैसे घ्यावं. डबल डबल घरकुलं आलेलं, डबल डबल घरकुलं दिले, पक्के घरं असताना चांगल्या लोकांना घरकुलं दिले.